नमस्कार, माझं नाव डॉक्टर रोमा रायकर. हे माझे मिस्टर सागर रायकर. आम्ही राहते पुण्याचे आहोत, पण आम्हाला बेडेकर हॉस्पिटलबद्दल आमच्या काही फ्रेंड्सकडनं कळलं, ज्यांची आत्ता इतक्यातच डिलिव्हरी झाली होती. कोविडच्या काळामध्ये आम्हाला खूप टेन्शन होतं की ओव्हरऑल सगळं प्रोसेस, की आम्ही पुण्यावरनं येणार, इथे OPD कन्सल्टेशन्स कसे असतील, इथे ॲडमिट झाल्यावरती ओव्हरऑल इथली काळजी कशी घेतली जात असेल. पण इथे एकदा पहिल्यांदा महेश सरांना भेटल्यानंतर आमच्या सगळ्या मनातल्या शंका, इकडची कोविडबद्दलची केअर, हे सगळं बघून आमच्या सगळ्या शंका दूर झाल्या. इकडे ॲडमिट होण्याचं मेन कारण किंवा डिलिव्हरी ठाणे पुण्यात न करता ऑल द वे ठाण्यात येऊन करण्याचं मेन कारण की महेश सर आणि आनंद सर या दोघांचं इतकं नाव आहे की ते बाळांना उत्तमरित्या हाताळलं जातं. आणि ठाण्यामधली बेस्ट NICU फॅसिलिटी आपल्या बेडेकर हॉस्पिटलला आहे. आणि हे माझी, मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे माझी ही पर्सनल रिक्वायरमेंट होती की मी अशाच ठिकाणी डिलिव्हरी करीन, की उद्या इमर्जन्सी काही आली तर मला तिथल्या बेस्ट सर्व्हिसची इकडे फॅसिलिटी अवेलेबल पाहिजे. बरेच वेळा असं होतं की आई कुठेतरी एकीकडे असते, बाळाला दुसरीकडे ॲडमिट करावं लागतं. तर मला हे सगळी गडबड अवॉइड करायची होती. आणि NICU फॅसिलिटी बेस्ट आपल्या इथे असल्यामुळे मी बेडेकर हॉस्पिटलचं सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटीवरती ठेवलं होतं. आणि सरांना, महेश सरांना भेटल्यानंतर पर्सनली माझं असं होतं की मला मेल गायनॅक कम्फर्टेबल असेल की नाही, पण सरांशी बोलल्यानंतर ते इतकं तुम्हाला कम्फर्टेबल करतात की तुम्ही कुठचाही ॲब्सोल्यूट एनी प्रॉब्लेम तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करू शकता. म्हणजे जेव्हा आम्हाला काही क्वेरी असेल, महेश सर असतील किंवा आनंद सर असतील, डिलिव्हरीनंतर पण बाळाचे काही आम्हाला डाऊट्स असतील, मग ते किती पण त्यांच्या दृष्टीने कदाचित सिलिका असे ना, पण ते पूर्ण त्याला वेळ देतात, आमच्या काही शंका असतील व्यवस्थित त्याचा शंका निरसन करतात, आम्हाला नीट समजवतात की कुठली गोष्ट करायची आहे तर ती का करायची का नाही करायची. त्यामुळे एक भीती नाही राहत, अदरवाईज कसं डॉक्टरांबद्दलची म्हणजे कधीतरी भीती वाटते की अरे जे कदाचित आपल्याला ओरडतील का की आपण असं काहीतरी विचारलं जातं. ते व्यवस्थित फक्त म्हणजे मेडिकल डॉक्टरच नाही, त्यांच्या बरोबरचे जे सगळा स्टाफ मेंबर आहेत, त्यांच्याकडे काम करणारे बाकी डॉक्टर्स आहेत, नर्स आहेत, त्यांच्या मावशीचे ज्या काम करणारे आहेत, सगळे आम्हाला बाळाला अगदी कसं हँडल करायचं, दुपटी बदलण्यापासून ते त्याला फीड कसं करायचं, या सगळ्या गोष्टी खूप नीट सांगितल्या जातात. आणि असं नाही की फक्त आईला सांगतात, वडिलांना पण ते तेवढं इन्वॉल्व व्हायला चान्स देतात. आम्हाला सांगतात की ठीक आहे, आईला तुम्ही अशी मदत करू शकता, बाळाला तुम्ही असं पकडा, इथे हात धरा, इकडनं उचला. तर ह्यामुळे एक बघायला गेलं तर एक घराचं वातावरण होतं, असं राहत नाही की आम्ही खूप घाबरतोय किंवा आम्ही मागे राहतोय आणि बाबा सगळं आम्ही फक्त नर्सना किंवा मावशींना करायला दिलं. ते आम्हाला पण प्रेरणा देतात की तुम्ही स्वतः हँडल करा, तुम्ही बघा त्यांना, बाळांना उचलून त्यांना कसं वाटतंय. तर हे आणि ह्याबरोबरच कोविडच्या काळामध्ये आम्हाला असं एक होतं की ज्या हॉस्पिटलला आम्ही ॲडमिट होऊ डिलिव्हरीसाठी, जिथे जेवणाची काही सोय असेल का, तिथे मला तिच्याबरोबर राहता येईल का, ते अलाव नाही करणार की नाही फक्त जी प्रेग्नंट बाई आहे ती आणि तिचं मूल तेवढंच राहू शकतात. तर इथे आम्हाला त्या सगळ्या फॅसिलिटी व्यवस्थित मिळाल्या. जेवण, घरगुती जेवण मिळालं, खूप चांगलं, गरम पोळ्या, गरम वरण भात. तर असं वाटलं नाही की आम्ही कुठेतरी अगदी हॉस्पिटलमध्ये राहतो, असं वाटलं की आम्ही घरी आहोत आमच्या घरच्या लोकांबरोबर. त्यामुळे हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूप सुखाचा झाला. आणि या सगळ्यातनं आम्हाला खूप समाधान मिळालं आहे की आम्ही हा डिसिजन घेतला की आम्ही इथे ठाण्यात येऊन बेडेकर हॉस्पिटलमध्ये आम्ही डिलिव्हरी करायची. थँक्यू.